शेतकरी मित्रांनो, मी अरविंद दांड। आज आपण आलेलो आहोत पेरूच्या बागेमध्ये। ही जी पेरूची बाग आहे ही आहे लखनऊ सरदार व्हरायटी। ह्या पेरूच्या बागेसाठी आपण विवा मार्ट कंपनीचं विवा किसान ग्रोथचा वापर केलेला आहे। आपण पाहू शकता हे पूर्ण झाड। ह्या झाडाला आज कंप्लीट 2 वर्ष पूर्ण झालेलं आहे। ह्याला ब्रँचेस पण भरपूर आहेत फुटलेल्या, मेन ब्रँचेस भरपूर आहेत। पूर्ण ब्रँचला तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान एकदम पेरू लागलेले आहेत। 2 वर्षाची बाग आहे, एका ठिकाणी किती पेरू लागलेत बघा। जवळजवळ 15-15, 20-20 पेरू आहेत एका एका ठिकाणी फुटल्या। पण ह्याला पाहू शकता आपण, एकदम उत्कृष्ट अशा प्रकारचे पेरू लागलेले आहेत। कुठलीही फांदी असू द्या, हे पहा सगळे पेरूच पेरू दिसतील तुम्हाला। आज 2 वर्षाचे झाड आहे फक्त। हे एका झाडाला किमान कमीत कमी तुम्हीच पाहू शकतात 100 फळं आहे, 100 टोटल। आणि जे पण काही फळं आहे त्या फळाची क्वालिटी एकदम बघा, बुडाला पण बघा कशी आहे क्वालिटी, एकदम चांगल्यापैकी क्वालिटी आहे। बुड पण चांगलं डेव्हलप झालं, ह्याचं फळ पण एकदम चांगले। हे पूर्ण जी आहे ही 3 एकरची बाग आहे पेरूची। ह्याच्यामध्येच आंतरपीक म्हणून चंदन लागवड आहे। चंदनाला पण स्प्रे घेतलेले आहेत आणि ड्रिपमधून पण दिलेलं आहे। हे झालं एक झाड, हे दुसरं पण झाड पाहू शकतो आपण। त्या झाडाला पण बघा किती पेरू आहेत, ती त्याच्यापेक्षा जास्त आहे। त्याला खरंच अभिमान वाटतो मला वॉमार्ट कंपनीचा आणि आमचे विजय सर यांचा, की त्यांनी इतकं उत्कृष्ट प्रकारचं प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे। अमेझिंग रिझल्ट आहेत त्याचे, एकदम अमेझिंग। 100% ऑर्गॅनिक आहे हा पेरू। पहिलाच भर धरलेला आहे आपण ह्याचा, इतके पेरू लागले त्याला पाहू शकता आपण। आणि कळी भरपूर लागली म्हणून आपण कळी पण तोडली होती। काही कुठलंही झाड घ्या तुम्ही, कुठलंही झाड पाहू शकतात। हे पहा, हे पण झाड आहे दुसरं। हे पहा पेरू एकदम मस्त। दुसरा खत कसल्याही प्रकारचा रासायनिक खत आपण वापरलेला नाही कसलाही। हे पहा, ह्याच्या शेंड्याच्या फांदीला सुद्धा पेरू आहे। कसलाही रासायनिक खत वापरलेलं नाही मित्रांनो आपण ह्या बागेला। 100% ऑर्गॅनिकवर आहे आणि फक्त आणि मार्कचे प्रोडक्ट वापरलेले आहेत। एकदम मस्त रिझल्ट आहे। शेतकऱ्यांना एवढंच सांगेन, ऑर्गॅनिक तर आपण कुठलं पण वापरणार आहात, त्याच्यामध्ये जर वॉमार्ट कंपनीचं जर वापरलं अतिशय चांगलं आहे। आपली जमीन पण सुपीक राहते त्याच्यामुळं। मानवीय शरीराला जे केमिकल वापरल्यामुळं जे परिणाम होतात, आपण ह्याच्यावर फवारणी घेत असतो काय करत असतो त्यावेळेला, ते परिणाम पण होत नाहीत। शरीरामध्ये गेलं, नाकातोंडात गेलं तरी पण त्याचा कसलाही इफेक्ट होत नाही शरीरावरती। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यामुळं इतर शेतकऱ्यांनी, एकदम मनापासून सांगतो की मी इतर शेतकऱ्यांनी ह्याचा अवश्य वापर करावा।